याच्या पेक्षा मी जास्त काय आणि त्याचबरोबर गिरीश बापट साहेब जेव्हा कसबा मतदारसंघात जेव्हा मतदान होत होतं तेव्हा निघून गेलाय तर अतिव दुःख आहे. गिरीशच्या जाण्याने पुणे शहरात निर्माण झालेली पोकळी भरून येईल असं मला वाटत नाही. चाळीस वर्ष पैत्र असलाय मित्र आज आपल्यात निघून गेलाय तर अतिव दुःख आहे. पुणे शहराच्या राजकारणामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये 40 वर्ष सातत्याने सक्रिय असलेला गिरीश आज आपल्यात नाहीये हे दुःख सहन होत नाहीये. राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री करणारा एक मित्र म्हणून गिरीश बापट त्यांच्याकडे संपूर्ण पुणे शहर पाहत होतं. पुणे असेल पुण्याच्या परिसरामध्ये असेल त्यांचं मैत्रीचं जाळं फार मोठं होतं. आम्ही दोघंही वेगवेगळ्या पक्षामध्ये जरी असलो तरी मैत्रीला कुठे त्यांनी अंतर पडू दिलं नाही. महानगरपालिका विधानसभा लोकसभा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी केलेलं पुणे शहराचं योगदान हे पुणेकर कधी विसरू शकत नाही. गेली काही महिने ते आजारी होते जराशी झुंजत होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले पण दुर्दैवाने त्याला यश आलं नाही. गिरीशच्या जाण्याने पुणे शहरात निर्माण झालेली पोकळी भरून येईल असं मला वाटत नाही. मी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. आता तुमची भेट कधी झाली होती लेटेस्ट भेट? आता तुम्ही त्यांच्या बरोबर कायम होतात सातत्याने तुम्ही त्यांच्या भेट म्हणजे सोबत होता. अनेकदा तुम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली आहे. जेव्हा ते इथं उपचार घेत होते तेव्हा सुद्धा तुम्ही त्यांच्या तुम्ही दररोज तुमची भेट व्हायची दिवसाड भेट होत होती. काल मंगळवार मी सोमवारी त्यांची भेट घेतली. आयसीयूमध्ये ते होते नुकतेच डायलिसिस करून आले होते त्यामुळे थोडे थकल्यासारखे वाटत होते. परंतु त्यांचं त्या ठिकाणी महेंद्र बनसोडे यांनी त्यांची भेट झाल्यानंतर मला आठवते की 22 तारखेला मी ज्यावेळेला त्यांना भेटायला आलो आठवड्यातनं 2 दिवस मी रोज हॉस्पिटलमध्ये किंवा ते ज्या ठिकाणी महात्मा फुले संग्रहालयामध्ये होते त्या ठिकाणी भेटायला जायचो. राज ठाकरेंची सभा होती त्या दिवशी मी 6 वाजता त्यांना भेटायला आलो. नुकतेच डायलिसिस करून ते आले होते आणि त्यावेळेला त्यांनी माझ्याजवळ खंत व्यक्त केली की अंकुश नकोस वाटते आता मी केव्हा सुटतोय असं मला झालं आहे. जवळपास 9:30 वाजेपर्यंत आम्ही एकत्र होतो. तर राज ठाकरेंची सभा पाहत असताना त्याच्यावरती काही कॉमेंट देखील त्यांनी केल्या. प्रकृती अतिशय हसळत होती पण एवढ्या लवकर काय होईल असं वाटलं नाही. दुर्दैवानं ते घडलं याच्यापेक्षा मी जास्त काय बघ. त्याचबरोबर गिरीश बापट साहेब जेव्हा कसबा मतदारसंघात जेव्हा मतदान होत होतं तेव्हा तुमची मैत्री दिसली अर्थात तुम्ही त्यांच्यासोबत जेव्हा ते व्हीलचेअरवर होते ते व्हीलचेअर ढकलून तुम्ही त्यांना मतदान केंद्रापर्यंत आतमध्ये घेऊन गेलात हे देखील आठवण सगळ्यांना आहे. अशी तुमची मैत्री आहे. आमच्या मैत्रीचे खूप घटना आहेत. म्हणजे सख्खा भाऊ तेवढा जे प्रेम करणार नाही तेवढं गिरीशाने माझ्यावरती प्रेम केलं. पुण्यामध्ये महानगरपालिकेमध्ये गॅस नावाने आम्ही तिघंजण होतो. तिघंही वेगवेगळ्या पक्षात होतो. शांतीलाल काँग्रेसमध्ये होता गिरीश भाजपमध्ये होता मी राष्ट्रवादीमध्ये होतो. पण कधी आणि गिरीश कधी कुणाला घाबरत नसायचा. अनेकांना राजकारणामध्ये सध्या या पक्षातल्या मित्रांकडे त्या पक्षातल्या मित्रांकडे गेलं तर त्यांच्यावरती संशयाने पाहिलं जातं. पण गिरीश त्यांच्या पक्षाशी एकनिष्ठ होता. आजपर्यंत त्यांनी कधी पक्षाशी गद्दारी केली नाही. मी देखील तो कसब्यामध्ये निवडणुकीला उभा राहिला मी देखील त्याला शुभेच्छा दिल्या
पण मी देखील त्याला मत देऊ शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे।